थोड़ा वेळ बोलू का कौन लागतोय? दिवसभर बोलल्यावर तर मग कामच झालं. मग त्याच्यावर सध्या बोलत नाही मी. त्याला मराठ्यांनी किंमत द्यायची नाही. आता कारण जो घटनेच्या पदावर बसलाय आणि घटना कायदाच पायदळी तुळवतोय, त्या माणसाची लायकी या राज्यातल्या लोकांनी आता ओळखली. आणि मी बी काय एवढा सोपा नाही, मी फक्त दिसायला बारीक आहे. माझ्या टप्प्यात आला की मी वाजवितोच. पण मराठ्यांनी त्याच्यावर आता बोलावं तेवढी याची लायकी आता राहिली नाही. माणसाचे वैचारिक मतभेद असावेत. माणसाने एकमेकाला वैचारिक विरोध करावा. पण आपण कोणत्या पदावर बसल्या त्याची गरिमा राखून बोलावं. आपण या राज्याचं पालकत्व स्वीकारलंय. आपण घटनेच्या संविधानाच्या पदावर बसलोत. त्या कायद्याला पायदळी तुळवणं योग्य नाही हे स्वतःलाच कळायला पाहिजे. तो मला म्हणतो हे पाचवी शिकले, त्याला माहिती मी किती शिकलोय. उगा येडपटवणी कुंकड बोलत आहे. सरकारने मग शिक्षणात 3 दिवस घातले, तुला माहिती आहे का? मी सरकारला सांगितलं म्हणलं मी 12वी शिकलो. ते म्हणले हे लईच उत्तर देत आहे काना कानाने, 12वी कायच शिकलोय? 3 दिवस लागले होते कामाला भाऊ, ते 3 दिवस, 1-2 दिवस नाही. आता त्याला जातीय तणाव निर्माण करून दंगली घडवायच्या. संविधानाच्या पदावर बसलाय आणि त्याचा गैरवापर करण्याचं काम त्यांनी सुरू केलंय. अरे भाऊ, त्यांच्या तोंडाने सांगितलंय ते निकाल असं मी ऐकलंय. मला टाइमच मिळाला होती काय बोललंय बघायला, कारण सकाळी 8 बाहेर पडतोय, 4:55 पर्यंत सभा आहेत, मला बघायलाच मिळणार नाही. नाही तर मी टप्प्यातच घेणार आहे, सोडणार नाही. हे मला बघायला मिळा ना. ते म्हणतात या रोड्यात पाठा, त्यांनी तोंडानेच सांगितलंय. लोकांचं खाल्ल्यावर काय होतं, लोकांचा तळतळाट किती बेकार असतो. आधी तुम्ही काय ऐकत होते सगळ्याला माहिती आहे. मुंबईत तुम्ही कोणत्या पाहुण्याकडे राहून जगलात हे बी सगळ्याला माहिती. तुमच्याकडे काहीच नव्हतं, एवढी प्रॉपर्टी कशातून आली हे सगळ्याला माहिती. महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा पैसा, महाराष्ट्रातल्या जनतेचा पैसा, कष्टाचा महाराष्ट्र सदन सुद्धा वरबडून खाल्लं. महाराष्ट्रातला सगळा पैसा वरबडून खाल्ला म्हणून तुम्हाला जेल भोगायला लागलं. त्यावेळेस मी म्हणलं तुम्ही बेसन भाकर खाल्ली तर त्याच्या पुढचं सांगितलं. ते म्हणले कांदा बाई भेटतोय, मग काय कवर बी. जे आम्हाला माहित नव्हतं ते बी सांगू राहिलं. आम्ही लई शहाणे आहेत का मग इतकं सांगितल्यावर?